राजस्थानहून हैदराबादच्या दिशेने निघालेले अठ्ठावन्न उंट अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशास्त्र पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले

देशात आता तस्करीचं मोठं रॅकेट यानिमित्ताने उघडकीस आल्याचं नवनीत राणा म्हणाल्या आता सदर अठ्ठावन्न उंटांना अमरावती शहरातील दस्तूरनगर येथील येथील गौरक्षणात ठेवण्यात आले असून याची पाहणी नवनीत राणा यांनी प्रत्यक्षात जाऊन केली हे उंट आपल्या प्रदेशात राहू शकत नाही त्यामुळे राजस्थानमधील लोकांनी पुढाकार घेऊन यांची देखभाल करण्यासाठी आम्हाला लिहून द्यावे ज्यानंतर विचार करून त्यांना हे उंट सुपूर्द करण्यात येतील त्यासाठी त्यांनी गौरक्षांसोबत संपर्क साधावा असे सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी सांगितले हा जर आपण मागे पाहिलं तर फिफ्टी एट कॅमेल्स ऊंठ जर आपण पाहिलं तर राजस्थानमध्ये जिथे रेत असते यांचं जन्मी तिथे असते पालनपोषणही तिथे असते त्यांना चालासाठी हा जी आपली जमीन आहे त्याच्यावरही चालू शकत नाही आणि जसं मला माहिती पडलं आणि जे लोकं याचं पिछा करत होते खूप लांबपणं पासनं ते मला त्यांनी मला फोन केला त्यांनी म्हटलं खासदार मॅडम खूप जिल्हे हे नांगून ना आलेले पण कोणीही कारवाई केली नाही कोणी याला हात लावलं नाही पण तुम्ही याच्यावर कारवाई करू शकता तर आमची विनंती आहे की याच्यावर तुम्ही पोलिसवाल्यांना पोलीस प्रशासनाला जसं मी आय जीसोबत बोलली एस पी साहेबांसोबत मीना साहेब जे आहे आपल्या आय जी, जी त्यांच्यासोबत बोलली एस पी साहेबांसोबत बोलली आणि जे ठाणेदार आहे आमचे तडेगावचे त्यांच्यासोबत बोलले आणि इमिजिएट अदर सेकंड ठाणेदार तिथे पोचले आणि फिफ्टी एट उंटांना त्यांनी पकडलं आणि त्यांच्यासोबत जे लोक होते त्यांना सु सुद्धा धरलं आणि धामणगावमध्ये एक दोन दिवस तिथे ठेवलं आणि बारा किलोमीटर ते दिवसांनी चालू शकतात आणि आज दोन दिवसानंतर हे अमरावतीला इथे पोचलेले आहे हे तिथून ते हैदराबादला कटाईसाठी चालले होते बाराशे किलोमीटर या उंठाला तिथून ट्रॅव्हलिंग करून हे फक्त कटाईसाठी हैदराबादला नेत होते ते खूप मोठा तस्करीचा सब्जेक्ट आहे आणि अमरे आमचे अमरावतीचे जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी यांना धरून या फिफ्टी एट उंटांचा जीव वाचवण्याचं काम या डिपार्टमेंटने केलेलं आहे तर मला वाटते की मी आव्हान करते या गौरक्षणमध्ये आपण अमरावती गौरक्षणमध्ये आज आणलेलं आहे आणि इथे आपण जागा देते तिथे चारणे चारा देण्याची व्यवस्था जोपर्यंत याच्या मार्गी ये लावत नाही आणि जोपर्यंत याची गॅरंटी व कोणी घेत नाही की स्टॅम्पवर लिहून देत नाही की हे परत राजस्थानमध्ये पाठवण्यात येईन आणि तिथे याची काळजी घेण्यात येईन असं जोपर्यंत आम्हाला तिथून काही लेखी येत नाही तिथपर्यंत हे उंठ आमच्या अमरावतीमध्ये या गौरक्षण अमरावतीमध्येच आपण ठेवणार आहे कारण की हे खूप मोठा धक्का माझ्या जीवनातला हा पहिला क्षण मी पाहत आहे की फिफ्टी ए एट उंठ असे राजस्थानवरनं कारण की एक जे जनवराचे पालन पोषण करतात त्यांचे मित्र आहेत ते सांगतात आहे की उंट असे जमिनीवर चालू शकत नाही कारण की त्यांचे जे पाय असतात आपले या तळापेक्षाही मऊ असते तर हे या रोडवर चालण्यासाठी खूप डिफिकल्ट त्यांना होते पण बाराशे किलोमीटर त्यांना नेत होता आणि तिथं त्यांची कटाई होणार होती तर मला वाटते जे याच्या पालन पोषण करू शकतात जे यांना हँडल करू शकतात त्यांनी या गौरक्षणासोबत कॉन्टॅक्ट करावी आणि त्याच्यानंतर आपण ठरवून घे काय करावं लागतं याच्यासोबत